हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना सग सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचा वेळ वेळेत चहा ठेवलेली मी आता आम्ही चहा पित नाही पण आईना आले ते आलेले आहेत त्यामुळे आणि त्यांचा उपवास असल्यामुळे मी लवकर चहा ठेवून देते मिस्टर पण आले आलेले आहेत ड्युटीवरून तर ता त्यांच्यासोबत आम्ही पण थोडा थोडा घेऊया बघू शकता तुम्ही तिकडे तुम्हाला तुरीच्या शेंगा दिसत आहेत तर त्या मला उकळायला टाकायच्या आहे मी उद्या उकळायला टाकेल त्यांना आणि बाकीच्या मी साफ करून घेतलेल्या आहे आणि उद्यासाठी मला भाजी बनवायची मी शेअर क केलेलीच आहे ती भाजी तर नक्कीच बघा खूप छान टेस्टी लागते तर आता इथे चहा बनवून घेते मी आणि चहा पिऊन भेटते तुम्हाला तर चला आणि हा एक महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल थोडीशी तुमची मदत होत असेल किंवा थोडाफार तुम्हाला, थो तुम्हाला, तुम्हाला कुठे ना कुठे आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि होत असेल तर कमेंट करा हाय हॅलो नमस्ते मी सुप्रिया तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आणखीन एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार संध्याकाळी मी संध्याकाळी ब्लॉग सुरू केलेला आहे खूप उशिराने तर तुम्ही आज होणार आहे की रात्रीची पूर्वतयारी कशी करायची डब्यासाठी तर नक्कीच कंटिन्यू ब्लॉग बघा आणि चहा वगैरे घेऊन झालेली चाचे भांडे वगैरे थोडासा किचन ओटाचा पसारा आता मी आवरून घेते प्लस सकाळचे भांडे घासलेले होते ते, ते पण बाकी होते रचायचे तर ते पण रचून घेईल आणि येथे मी बाजरीचे वडे करोडे म्हणता वडे म्हणता बाजरीचे वडे असतात ते बनवले जातात तर ते भिजत घालून ठेवलेले बोगणीमध्ये त्याचबरोबर आता इथे बघा कांदा कसा भाजायला ठेवलेला आहे मी बाकी दुसरे कामं करत जाईल आणि तो कांदा आपोआप भाजत आप जाईल सकाळची तयारी अशाच कामांकामांमध्ये आपण जर केलं ना तर आपल्याला कळत नाही त्याचबरोबर वेगळा टाईम द्यावा लागणार नाही नाहीतर मग कसं होतं आता आपण आवरून घेऊ सगळे कामं त्यानंतर पूर्वतयारी करू तर नंतर खूप कंटाळा येतो जेवणानंतर भांडे वगैरे निघतात त्यामुळे मी आताच गॅस खाली दिसला त्यामुळे मी लगेच गॅसवरती कांदा भाजायला ठेवून दिला त्याचबरोबर आता पोळ्या बनवायच्या आहे मला आम्ही दोघंजण मी वेदू आणि वेदूचे अप्पा आम्ही तिघंजण भाजीपोळी खाणार आहोत आणि आई अण्णां त्यांच्यासाठी मी साबुदाणे भिजत घातलेले आहेत दुसऱ्या बोगणी मध्ये त्याचबरोबर पटापट करून घेते मी जेवढं फास्टली केलं तेवढं पटकन उरकतं तर आता इथे कणिक भिजून घेतलेली मी पोळींसाठी तर हे बघा मध्ये मध्ये आई बघताय चेक करताय मी काही मदत करू का असं तर मी म्हटलं त्यांना नाही मी करून घेईल तर आता बघा वडे मी भिजत घातलेले होते पाण्यामध्ये झेपत्या पाण्यात टाकलेले होते तर त्यांचं पाणी निथरून घेतलेलं आहे मी त्यांना आता तिथे ज झाकून ठेवलेलं आहे त्याचबरोबर आता भाजीसाठी मला कांदा आणि लसूण लागणार आहे तर लसूण ऑलरेडी मी साफ करून ठेवते रिकाम्या वेळेत तर लसूण तर साफ केलेले आहेत पण कांदे आता मी कट करून घेते आणि हे बघा कचरा मी कसं एका एका प्लेटमध्ये किंवा एखादं भांडं राहतं त्याच्यामध्ये काढून घेते जेणेकरून घडीकडी आपल्याला पुन्हा पुन्हा कचरा क कचराकुंडीजवळ जावं जा लागत नाही किंवा तेव्हा टाईम वाचतो आणि आपला किचन काउंटरवर ठेवलं म्हणजे तो, तो खूप मेसी मेसी दिसतो तसं होत नाही तर त्यामुळे बघा असं एका प्लेटमध्ये काढून घेते त्याचबरोबर आता मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर आणि भाजीची तयारी करते तर त्या खूप सोपी असते ही भाजी आणि खूप टेस्टी लागते मला तर खूपच प्रचंड आवडते ही भाजी त्याचबरोबर कच्चे जे वडे असतात ते पण छान लागतं एकदम टेस्टी लागतं त्याचबरोबर तळलेली खूप छान लागतं तर हे ते बघा तेल तापत आलेलं होतं त्याच्यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कांदे कट केलेले होते ते पण टाकले आणि लसूण कट करून घेतले होते ते पण टाकलेले त्यांना आता मी फ्राय करून घेते मस्त व्यवस्थित आणि त्याचबरोबर तुम्ही जे लसूण असताना ते कांडून घेऊ शकता खलबत्त्यामध्ये आणि त्याच्यात चटणी पण टाकू शकता तसंही चालतं पण माझ्याच एवढा वेळ नव्हता आणि असंही सारखीच लागते काही एवढा फरक राहत नाही तर मग मी अशीच करते आता चटणी टाकून घेतलेली मी टेस्टनुसार त्याचबरोबर हळद पावडर टाकून घेतलेली आणि चांगलं तिला हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि येथे वडे टाकून घेतलेले आहेत तर आ, फास्ट होतं आहे म्हणून तुम्हाला टाईम कळणार नाही पण पाच मिनटात होऊन जाते ही भाजी आणि मीठ पण मी अंदाजे टाकून घेतलेलं आहे तर एक हे बघा कमी गॅसवर मी भाजी ठेवून देते आता वाफवायला बिलकुल दोन ते तीन किंवा पाच मिनटं राहू द्यायची आणि गॅस कमीवर ठेवायची जेणेकरून ती चिटकणार नाही आणि मध्ये मध्ये असं पाहत राहायचं तिला जेणेकरून चिटकणार नाही ती तर मी इकडे पोळींसाठी तावा ठेवून घेतलेला आहे पट -पट तर आता मी पटपट पोळ्या पण करून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी एक दोन पोळ्या शेअर करते तुमच्यासोबत तर हे बघा कणिक पण पाच मिनटं रेस्ट झाली तोपर्यंत भाजी झाली तोपर्यंत तर तेल लावून मी अजून थोडंसं मळून घेतलं तिला आणि गोळे करून ठेवते परत आता पोळ्या लाटायला गेल तर पोळ्या कशा फुलवायच्या तर मी स्पेशल व्हिडिओ करेल पण तुम्हाला थोडंफार टिप्स देते आता मोठं आपल्याला पातं करून घ्यायचं आणि तुम्ही बक्ष बघू शकता मी जसं तेल लावून घडी करते ना तसं घडी करायची आणि फक्त किनारे किनारे आपल्याला लाटायची मध्यभागी हात लावायचा आणि किनारे किनारे लाटल्यानंतर फक्त शेपकडे बघायचं नाही किनारे किनारे लाटायचं अपस त्याचा त्याचा शेप येतो आपला गोल बघू शकता तुम्ही आणि मेन म्हणजे पोळी फुलवायचं महत्त्व आपण शेकतो ना तेव्हाही खूप असं नुसतं लाटण्यावर डिपेंड नसते आपली पोळी बघू शकता तुम्ही किती टम्म फुलते तर शेक शेकायचं पण महत्त्वाचं असतं जसं की क केव्हा केव्हा एकदम कमी फ्लेमवर कधी केव्हा केव्हा फुल फ्लेमवर असं टेम्परेचर मेंटेन राहायला पाहिजे पोळीचं तेव्हाच ती पोळी व्यवस्थित फुलते आणि एकदम मौसूत राहते हे बघा आणि पोळी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं ना असं जसं आपण टाळी वाचतो आणि टाळीमध्ये ती पोळी घ्यायची जेणेकरून तिचे तिच्यात जी वाफ असते ती निघून जाते आणि ती अशी वातळी होत नाही वाकस होत नाही त्यामुळे अशी ठेवली तर मऊ सुद्ध राहते तिच्यातली हवा निघते किंवा वाफ निघते पूर्ण गरम गरम तर त्यामुळे नक्कीच ही प्रोसेस नाही बघू शकता तुम्ही प्रत्येक पोळीला मी तसंच करते आणि जसं सांगितलं ना मी तसं तुम्ही केलं ना तर नक्कीच तुमची पोळी अशी मस्त टम फुलेल एकदम फुग्यासारखी तर नक्कीच ट्राय करून बघा आणि प्लीज 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 थोडासाही माझे व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील किंवा आवडत असतील किंवा तुम्हाला काहीतरी हेल्प झाली असेल मदत झाली असेल व्हिडिओ पाहून तर नक्कीच स सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बिलकुल कंजूशी नका करू कारण फ्री आहे कुठेच पैसे लागणार नाही तुम्हाला सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला तर हे बघू शकता तुम्ही हे ते पोळ्या वगैरे टाकून झालेल्या आहे माझ्या तर मी येथे भाजी पण बघून घेतलेली आहे तर भाजी व्यवस्थित झालेली आणि जे काही भांडे होते ते मी बेसिनमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि आता लगे आत लगेचच ते किचन काउंटर क्लीन करून घेतलेले थोडक्यात तिथल्या तिथे तर हे बघा रात्रीची तयारी करायची होती तर आता मला साबुदाणे करायचे होते आधी त्यासाठी मला लागणार होते भाजलेले शेंगदाणे तर मी शेंगदाणे भाजून घेते आता आणि मिक्सीचं भांडं लागणार असल्यामुळे मिक्सर लागलं असल्यामुळे त्याच त्याच्यातल्या त्याच्यात कामं होतील आपलं आपले तर आता शेंगदाणे भाजून घेते मी अ अर्धवट भाजून घ्यायचे त्यांना चांगले आणि मिक्सीमध्ये टा मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून थोडं जाडसर काढून घ्यायचे हे बघा कुठे कुठे त्यांचे साल काढून घेतलेले आहेत मी आणि मिक्सीमध्ये असे जाडसर शेंगदाणे करून घेतले आहेत तर आता आपण मिक्सी काढलेलीच आहे तर मिक्सीचं भांडं पण काढलेलं आहे तर लगे हात आपण दुसरं कामही करून घेऊ सकाळची जी तयारी असते जे कांदे भाजलेले होते ना आपण ते कांदे भाजलेले याच्यात टाकून घेऊ मसाला काढायचा आहे आपल्याला कारण पुन्हा पुन्हा वेळ जाणार नाही अजून सगळं आवरल्यानंतर मिक्सर काढायचं त्या नंतर का करायचं मसाला कंटाळा येतो होतं की नाही होतं त्यामुळे असंच लगे हात जर काम केलं आपण तर नक्कीच ते सक्सेस होतं आणि कंटाळाही येत नाही नाहीतर आपण कसं म्हणतो या आवडल्यानंतर करू आणि नंतरून आपल्याला खूप कंटाळा येतो तर नक्कीच माझ्यासोबत तर असंच को होतं कोणासोबत अजून असं होतं तर नक्की कमेंट करा हे बघा मसाला काढून घेते मी मसाला मसाला काढून झालेला आहे बारीक झालेला आहे बारीक करायचा शक्यतो या भाजीचा मसाला अजून टेस्टी आणि ग्रेवीदार येतो मसाला तर हे बघू शकता मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते डब्यामध्ये काढून घेते मसाला जेणेकरून फ्रीजला ठेवता येईल झाकण लावून तर त्याचबरोबर मसाला झालेला आहे आता मला टमाटोची प्युरी काढायची टमाटा मिक्सीमध्ये काढून घ्यायचा आहे फक्त आता बघा दोन टमाटे घेतलेले आहेत मी पिकलेली मिडियम साईजचे तर हे बघा अशी प्युरी करून घेतलेली ते दोघं झाकण लावून मी मिक्स सॉरी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर ते बघा इथे मी त्याच कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहे मिरच्या आवडतं सगळ्यांना तर दोन दोन तीन तीन सगळ्यांना येऊन जातील थोड्या तिखट असल्यामुळे तर हे बघा इथे मिरच्या मी मस्त फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या त्यांना काढून घेणार आहे मी फ्राय केल्यानंतर आणि त्यांच्यावर नमक टाकायचं आहे आपल्याला अजून छान आणि मस्त टेस्टी लागतात त्या तर नक्कीच ट्राय करून बघा आणि मी त्याच तेलामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे परत साबुदाणे जे होते ना ते टाकून घेतलेले आहेत मी आधी थोडे उशिरा टाकले होते भिजत घालायला त्यामुळे मी फक्त साबुदाणे कलसून घेतले आधी एक मिनटं आणि त्याच्यानंतर लगेचच शेंगदाणे शेंगदाण्याचं जे आपण बारीक जाळस सॉरी जाळसर कूट केलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग त्याला लगेच कंटिन्यू हलवायचं आहे चांगलं तिखट थोडंसं शक्यतो कमी टाकायचं आहे कारण मी मिरच्या भा टाकले आहे मिरच्या भाजले ना त्यामुळे त्यांच्या जे बिया असतात ना त्या त्याच्यातच आहेत म्हणून त्याचा तिखटपणा थोडंसं असेल तर मी थोडंसं कश्मीरी लाल मिरच टाकते याच्यामध्ये कलर येण्यासाठी हे बघू शकता मिक्स करून घेते मी आणि त्यांना वाफवून दे वाफवून घेईल थोडा वेळ तर साबुदाणे वगैरे झाले होत आहे तोपर्यंत मी हे मिक्सी मिक्सीमध्ये काढलेला जो मसाला होता तो फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून तो वरती राहणार नाही आणि आता बघा सगळं जेवण वगैरे सगळं आवरलं गेलेलं आहे तर आता भांडे पण खूप सारे निघाले होते ते बघा सग सक, सकाळी कंटाळा येऊ नये म्हणून रात्रीच सगळं आवरून घ्यायचं असं क्लीन दिसलं म्हणजे सकाळी आपस माणूस उठून कामाला लागतं कंटाळा बिलकुल येत नाही तात्या बघा दूध बी आलेलं आहे दूध तापत ठेवलेलं आहे मी त्याचबरोबर जे गाळून घेतलं होतं दुधाचं भांडणं तेही लगेच लगे हात धुवून घेतलेलं आहे जेणेकरून सकाळी कंटाळा येणार नाही तर आता वाजलेले आहेत नऊ जेवण वगैरे झालेलं आहे घर वगैरे झाडून झालेलं आहे सगळं सकाळची जी पूर्वतयारी असते ती मी व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर किचन हे क्लीन झालेला आहे तुम्हाला दाखवतेस मी लगेच किचनवाटा भांडे तर खूप सारे निघाले होते मी एकाच वेळी धुतले त्यामुळे टाईम नव्हता सकाळची तयारी करायला लागली त्यानंतर मग भांडे नंतरच धुऊया म्हटलं तर मी एकाच वेळी सगळे भांडे धुवून घेतले किचनवटा पुसून वगैरे घेतला आता दूध तापत करायला तापत ठेवाय ठेवलेलं आहे दूध तापत होईल तोपर्यंत आता इकडचं बेड वगैरे आवरून घेते आणि त्याचबरोबर व्हॉईस ओव्हर करायचं आहे मला एक दोन व्हिडिओना आणि येथेच uh, मी ब्लॉग साइन करते तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच मला कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब uh, करा त्याचबरोबर चांगला सपोर्ट करा तर